नमस्कार मंडळी, मी विनय राणे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आमच्या लडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अनिरुद्ध प्रवास. सो आपण बऱ्याच दिवसांनी परत भेटतोय. लास्टचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला, ब्लॉग सगळ्यांना आवडला, सगळ्यांना मला कमेंट्स पण आल्या सगळ्यांच्या, त्यासाठी खूप मोहंबद्दीन असं इथं. तर आता परत आपण म्हटलं तर काय करायचं म्हटलं तर आम्ही म्हटलं की ऑस्कर, राकेश, मी, संकेत असे बसलेलो होतो आम्ही. आता म्हटलं काय करूया, तर बोललो एक वन डे लॉंग ड्राईव्हला जाऊन येऊ आपण. तर आपल्यावर आता मागे संकेत आहे, इथे राकेश आहे आणि ऑस्कर फर्नांडिस पण आहे. आता आम्ही असंच म्हटलं की काय करू, आम्ही म्हटलं की वन डे लॉंग ड्राईव्ह करायची तर कुठे करायची, तर म्हटलं चला आपण एक टाईम बघूया की इगतपुरी साईडला पण जाऊया. तर आम्ही इगतपुरी साईडच्या रोडला निघालो, नाशिक रोडला. सकाळी कितीला आहे, साडेपाचला आम्ही निघालो आहे. हा खूप अगोदर निघाला, 4 वाजताच निघाला आहे घरना, पण त्याला चेंबूरवरला सायनला यायला त्याला 1 तास लागला. वाया आला वाटतं तो असेल असं जोक्सा पण आपला भाऊच आहे तो. तर मग आता आपण थांबलोय ऑन दी वे. आपण एक नाशिकचा टोल क्रॉस केला, नाशिक नाही काय ते इगत कुठला तो भिवंडीच्या पुढचा कुठला एक टोल होता तो आपण क्रॉस केला एखादा टोल, मी रेता ना सांगतो. इथे श्रीदत्त म्हणून एक हॉटेल आहे, चांगलं आहे. आम्ही बघितलं बऱ्यापैकी, आम्ही आलेलो मागे, मी पण इथं थांबलेलो. तर आम्ही इथं नाश्ता करतोय, तर तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला या. ठीक आहे, तर आपण बघूया लॉंग ड्राईव्हमध्ये काय डेस्टिनेशन फिक्स नाही आपलं, काय असं निघायचं कुठे बघूया काय मिळेल तिकडे आपण एन्जॉय करायचं, आणि नंतर मग एक असं नेचर वगैरे आपण शूट करून मग आपण नंतर आपापल्या घरी. ठीक आहे, टिल देन तुम्ही पण नाश्ता करून घ्या आणि सगळ्यांनी नाश्ता करायला या आमच्याबरोबर. मी पण त्याला बघतो नाश्त्याचा काय शूट दाखवतो. राकेश काहीतरी हिशोब लावते वाटतं. ठीक आहे, हरकत नाही, ते पण इम्पॉर्टंट आहे खूप. TTMM सगळ्यांना माहिती असतं ना, 13-2 पेराम आहे. तर ठीक आहे, सगळ्यांनी नाश्ता करायला लवकरात लवकर. आपण मग परत पुढच्या स्पॉटला आपण नेहमीप्रमाणे जसं काय नवीन नवीन मिळेल तर आपण ते तुम्हाला कनेक्ट करायला दाखवायला ट्राय करेन मी. ठीक आहे, चलो बाय. मंडळी मग आपण नाश्ता करून निघालेलो आहे. दत्त श्रीदत्त आपण त्या सेंटरमध्ये नाश्ता केला, निघालेलो आहे. तुम्ही आता इकडे बघाल ना, तर हा एक ॲक्च्युली ना मधला बॅच आहे ना, बरोबर सुद्धा टेबल लँड आहे. टेबल लँड म्हणजे कसं माहिती ना, पूर्ण लांबमध्ये सरळ जमीन आहे आणि एकदम ग्रीनरी आहे इथे. त्यामुळे मग गाडी कसा पण माहिती ना, मी मोस्टली गाडी तर अशा टायमाला एकदमच स्लो करतो रेग्युलर स्पीडपेक्षा, कारण तुम्हाला नेचरचा जो येतो फील हिरवगार वगैरे तो खूप चांगला इकडे. आपण नाहीतरी आय गेस नियर बाय खडवली वगैरे आसनगाव वगैरे क्रॉस केलेलं आहे. इकडे तुम्ही असा आम्ही स्पॉट ठरवला नाही, आता फक्त कसारा घाट वगैरे लागेल. आम्ही बघतो घाटामध्ये काय मिळालं तर बघतो, पुढे बघतो. मी कसारा घाटात गेलो ना इथं, तिथे जरा चांगला व्ह्यू मिळाला आणि शक्यतो घाटात गाडी थांबवायची नसते, बट जर घाट मोठा असेल आणि जागा असेल साईडला तर मी थांबवून बघतो. जागा असेल तर आपण तिकडे कनेक्ट करू, तोपर्यंत बघूया. तुम्ही पण जरा फ्रेश होऊया परत, आम्ही पण जरा पोट भरून नाश्ता केला मगाशी सगळ्यांनी. तर आता जरा फक्त आम्ही जरा प्लेस बघतोय जरा जिकडे आम्हाला चांगलं काहीतरी शूट करायला मिळेल, कारण बघायला पण मिळेल. ठीक आहे, चलो. तर मंडळी आता आपण आलो आहे कसारा घाटामध्ये, थांबलेलो आहे. आता आपण इकडे चहा कॉफी प्यायला थांबलेलो आहे, संकेत, मी, राकेश वगैरे. जरा वाटलं मला मध्ये ब्रेक घ्यावा म्हणून, तर मला मागे एक लोकेशन पण चांगलं वाटलं म्हणून मी हॉटेलच्या इकडे चहा घेतली, कॉफी घेतली आम्ही सगळ्यांनी. आणि थोडा मी साईडला आम्ही असं बसलो आहे नेचरमध्ये बोलत, दररोज आपण हॉटेलमध्ये टेबल वगैरे वरती असा बसलेलो असतो. तर आता म्हटलं की आपण एक वेगळं काहीतरी करूया, तर मी आता एका लोकेशन आलो आहे. तुम्हाला मागचा मी व्ह्यू दाखवतो, त्या हॉटेलचं नाव मी करतो सांगतो तुम्हाला तिकडे गेलं परत. आणि इकडचा हॉटेलचा मागचा व्ह्यू पण करू का चांगला, कसारा घाटामध्ये पार्किंगला जागा आहे, वॉशरूम वगैरे आहे, म्हणजे सगळी सेवा आहे. तर आम्हाला चांगली गोष्ट वाटली मला इकडे, काय माहिती आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आपण मी चहा घ्यायला गेलो, कॉफी घ्यायला गेलो, तर आम्ही एका मालकाला बघितलं, मालकच होता ना तो, मालकच होता गेस. त्यांनी त्याची फिजिक खूप मस्त मेंटेन केली आहे, सगळं रेग्युलर डे टू डे ॲक्टिव्हिटी करून आपण म्हणजे आम्ही तरी शक्यतो मी तरी कारणं देतो आम्ही प्रत्येक वेळेला की अरे टाईम नाही मिळेल जिमला वगैरे, बट ह्यांना बघून इन्स्पिरेशन होतं की बाबा हा यार ते लोक डेली डे टू डे ॲक्टिव्हिटी करून सगळं त्यांचं हॉटेल वगैरे सांभाळून त्यांनी मस्त म्हणजे फिजिक वगैरे चांगली मस्त मेंटेन केली आहे. तर मी मला पण आता इन्स्पायर झालं आहे, असं वाटतं की मला पण डे टू डे ॲक्टिव्ह म्हणा, ऑफिस लाईफ म्हणा, थोडा तरी एक तास तरी टाईम काढावा आपला आणि आपली एकदा परत बॉडी शॉडी बनवून काय बोलत्या संकेत. ते असतंच ना की लोकांना लोक कारणं सांगतात की मला व्यायाम करायला वेळ नाही, मला जिमला जायला वेळ नाही आहे. लोक म्हणजे आम्ही स्वतः आपण कुठल्याच ॲक्टिव्हिटीजसाठी आमच्याकडे वेळ नाही अशी कारणं देतात, पण जेव्हा आपण अशा माणसांना बघतो ना की सगळं सांभाळून दुकान, हॉटेल वगैरे सगळं सांभाळून जेव्हा त्यांनी एवढी सुंदर फिजिक्स मेंटेन केली आहे ना, नेल्ड इट. कसं वाटलं
मजा आली, मजा आली, खूप मजा आली. हे लोकेशन वगैरे मस्त एकदम एकदम आनंद झाला इकडे. लय भारी, लय भारी ना एकदम. लोकेशन वगैरे चांगलं आहे. संकेत तिथं मगाची स्पीच दिलेलंच आहे. आता आपण एकदा परत बघूया अजून पुढे काय अजून स्पॉट मिळतो का. तुम्ही पण, मी पण सगळ्यांना एकदा रिक्वेस्ट करीन की सगळ्यांनी इकडे या. आम्ही इकडे बसून होतो आता मगापासून. मित्र आपण आता निघालेलो कुठे रे, आपण निघालेलो अमृतेश्वर मंदिरासमोर निघालेलो. तर आता कसं झालं, ऑन दी वे आपण एक जरा व्ह्यू बघितला मी, एक मला आवडला. त्या घाटामध्ये आपण आहोत, त्या घाटामध्ये खरोखर इकडे खूप सुंदर वाटतं बघायला. सगळ्यांना आवडलं, सगळ्यांना एकमत झालं आज आमचं आउटिंगमध्ये सगळ्यांचं की आपण इकडे थांबवून जरा फोटोशूट करूया. तिथे तुम्ही बघाल ऑस्कर फर्नांडिस पण मागे फोटोशूट करतोय एवढं आवडीने. इथे राकेश निवळकरने पण फोटोशूट करून झालेला आहे आणि आमचं मॉडेल इकडे आहेत सगळे मागे. आता आतमध्ये एक गाडी आहे आतमध्ये. तर मग आता मी तेच बघतो आता एक थोडा तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडनं व्हॅलीचा. मस्त वाटतं, व्हॅली म्हणजे कसं नेचर हिलिंग आहे यार, मस्त वाटतं यार. फक्त मी असं सजेस्ट करेन की आला तर डायरेक्ट डेस्टिनेशनला जायचं ना कधी एकदम. म्हणजे बोललो ना आपण घरनं निघालो की डायरेक्ट पोचलो डेस्टिनेशनला, असं नको व्हायला. प्रवास म्हटलं की आपलं तो काही गोष्टी त्या त्याच्या जागा थांबून बघायलाच मस्त वाटतात. तर हा एक जरा आम्हाला चांगला वाटला तर मी तुम्हाला तो दाखवतो. आणि नो डाऊट आपण पुढे गेलो की तो पण तुम्हाला कवर करतो एरिया तिकडचा. ठीक आहे, तोपर्यंत हा एक व्ह्यू बघून घ्या मध्ये. ठीक आहे, चलो बाय. अमृतेश्वर मंदिरचा रोड बंद आहे सध्या, शनिवार बंद होता, सध्या तरी बंद आहे. आता काय कमिटमेंट होऊ शकत नाही की ऑलवेज एव्हरी टाईम बंद नसतो ना, असं काय. त्याने आम्हाला आता सांगितलं की त्यांनी की शनिवार सध्या बंद असतो तो अमृतेश्वर मंदिरचा रोड. तिकडे डॅम आहे, आम्ही इथं डॅम बघतोय. तिथून पुढे नंतर काय म्हणाला ते रंदा वॉटरफॉल आहे ते रंदा फॉल म्हणून तो बघणार. आणि तिथून मग आम्ही शॉर्टकट करून बाहेर पडणार. आता मी तुम्हाला डॅमचा व्ह्यू दाखवतो. डॅम इज मतलब म्हणजे मस्त डॅम गुड. हा संकेत बोला डॅम गुड, डॅम गुड, डॅम गुड. हा तर आम्ही डॅम बघतो, डॅमचा व्ह्यू दाखवतो नंतर रंदा फॉलचा व्ह्यू दाखवतो. आणि मग आता नेक्स्ट टाइम बघू कधी मी आलो आपल्याला मंदिराला यायला. तर ठीक आहे, तिथून तुम्ही हा व्ह्यू बघून घ्या सगळ्यांनी. We'll be right back.
आलो इथे बोटिंग पण आहे. आम्ही आता आलो आतमध्ये डॅमच्या आतमध्ये. थोडासा रस्ता काढत काढत आलेलो आहे. तर आता आपण बघूया जर अजून काय काय तिकडे मिळतं काय. इथे बोटिंग पण आहे आता आम्ही बघितलं. मी इथे तुम्हाला डॅमचा आतला इंटरनल व्ह्यू पण देतो थोडासा. ठीक आहे. ए भावनो कसं वाटतंय? राकेश अप्पल आहेत. आम्हाला एक्सपेक्ट नव्हतं. आम्ही बाहेर गाडी पार्क केली तर बोललो चल बघून येऊया काय कसं आहे. थोडा आवाज तर इश्यू होऊ शकतो. आवाज खूप आहे. आणि मी माईक गाडीमध्ये विसरलो आम्ही. तर चांगला व्ह्यू आहे इकडे आतमध्ये पण. तर आम्ही जर तुम्हाला दाखवतो तर आम्ही पण फेरफटका घेतो. संकेत कुठे गेला? संकेत तिकडे कुठे गेला? हा तो प्राईज वगैरे आम्ही काढून बघतो काय मिळते काय इन्फॉर्मेशन आम्ही. आणि संकेत आला की संकेतला विचारतो. मग संकेत तुम्हाला सांगेल ते नक्की गेला तर काहीतरी इन्फॉर्मेशन काढेलच ना तो. म्हटलं ठीक आहे. तुम्ही पण व्ह्यू बघून घ्या. मस्तच आहे खरोखर. सुंदर आहे. फॅमिली वगैरे तुम्ही येऊ शकता. ठीक आहे. पण काय व्ह्यू? ठीक आहे. हा व्ह्यू. हा हा व्ह्यू दाखवतो. ठीक आहे. हा खूप बोलतोय ना. ठीक आहे चलो व्ह्यू दाखवतो. संकेत आलाय. संकेतला पण विचार आहे इन्फॉर्मेशन काय ते इकडे. मी आत्ताच बोलून आलो त्यांच्याशी. तर पर पर्सन 100 रुपीज आहे इलेक्ट्रिक. आणि जी नॉर्मलवाली आहे ती 80 रुपीज आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे अजून की जर तुम्ही पर्सनल केलं तर 600 रुपयात तुमचीच बोट आणि तुमचीच माणसं. थोडा मोठा राऊंड आहे. राऊंड ते पुढे आता कळेल किती मोठा आहे. कधी मागे गेली होती तेवढा आहे. तेवढा आहे त्याच्यापेक्षाही जास्त मिळेल. आणि त्याच्यानंतर जर इलेक्ट्रिकवाली जी म्हणजे हा हातवाली म्हणजे आपली दुसरी बोट ही आपल्याला म्हणजे आपली पावर त्याच्यातच मजा आहे. खरी मजा तर त्या हँडलवाल्याच बोट मध्ये. इलेक्ट्रिक मध्ये काय मजा नाहीये. आणि 600 रुपयात पर्सनल आहे. आणि ग्रुपमध्ये गेलात तर 10-12 लोकांची वाट बघायला लावतात. आणि मग 100 रुपीज काय करणार आहोत माहितीये. आता आम्ही जाणार आहोत पर्सनल. मंडळी आपण आता बोटीमध्ये आलेलो आहे. आपल्या संकेत निरीक्षक राकेश निवळकर आणि ऑस्कर फर्नांडिसने खूप काही अथक परिश्रमानंतर आपल्याला एकदा कन्व्हिन्स झालेलं आहे काका आपल्यावर. आपण आता बोटीमध्ये आलेलो आहे. तुम्ही मागे बघू शकता. मी व्ह्यू पण दाखवतो. ऑस्कर आहे. बघा आता आपण असे इकडून एक लॉंग ड्राईव्हला आपण चाललो आहे. तुम्हाला बाकीचा मी व्ह्यू दाखवतो जरा. असं काय करायचं ना याला घ्यायचं ना इकडे परत. संकेत संकेत बदला. संकेत उतर खाली तर बरं झालं. क्लायमेट पण चांगला इथे ऍक्च्युली काही मित्र. क्लायमेट पण कसं वाटतं झालं एकदम फ्रेश. कसं वाटतं? एकदम मडक धमाल धमाल झाला आपला राऊंड. आता आपण बऱ्यापैकी 5-10 मिनिटं झाली आपल्याला येऊन मस्तपैकी एक मोठा राऊंड मारला आपण. आता आपण सगळे परत परतीच्या प्रवासाला चाललो आहे. मस्त फील आहे. ह्या डॅमचं नाव आधी काय विल्सन डॅम होतं. आता येतं नाव भंडारदरा डॅम आहे.
हे मी एकाला विचारलं मग अशी त्यांना मानताने आम्हाला सांगितलं काकांनी दादानी डॅमचं नाव भंडारदरा डॅम आहे. तर आता आपण कसं काय माहिती आहे ना, आता आपण नेक्स्ट स्पॉट तर काय झालं आपलं ते रंदा पॉल तर आपला नेक्स्ट प्लॅन आहे. तर आता बघूया, जरा थोडंसं भूक लागले, पेटपूजा करतो काय बघतो इथे काय मिळतं का खायला, हाय स्टॉल बऱ्यापैकी. पण तुम्ही पण मी सांगितलं का नाही, एकदा कधीतरी या विकेंडला इकडे मस्तपैकी एकदा सगळं व्ह्यू घ्या सगळं पद्धतशीर आणि खरोखर एन्जॉय करणार काय. आणि हे जरा आउट ऑफ द बॉक्स होऊन थोडंसं कधीतरी करत लहान मुलांसारखं बोटीमध्ये वगैरे फिरायचं वगैरे. हे बघा, हे संकेत पण बघा, या सगळ्या या अशाच्या नाटके आहेत इथे. हां, कोणते नाटके आहेत आता मागे बरं झालं उरले का त्याला. हां चला, आपला राऊंड झालेला, आता आपण पेटपूजा करूया, तो आपण भेटू. आपण मगाशी बोलल्याप्रमाणे संदनवाली नाही काय रे रंदा पॉलला आलेलो आहोत. तर आता आपण रंदा पॉलचा तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ, तो एक बघून घ्या आणि आजूबाजूचा परिसर बघू आपण कसा काय फिरायला वगैरे आहे. तर आपण ठरल्याप्रमाणे आपलं सगळ्यात पहिलं काय झालं, आपलं सगळ्यात पहिलं आपलं झालेलं अमृतेश्वर मंदिर करायचं, बट ते आपल्याला जमलं नाही कारण ते बंद होतं. त्यानंतर काय झालं, भंडारदरा वॉटरफॉल नाही डॅम आणि नंतर काय झालं, रंदा वॉटरफॉल. आता आपण रंदा वॉटरफॉल केलं, आता आपण कुठं जायचं आता आपण आपल्या घरी जायचं. आपण आता बर्दीचा प्रवास चालू करतो आहे, तर रस्त्याचा औंदिव पत काय भेटलं तर आपण बघू आणि तुम्हाला काय असेल तर आपण कनेक्ट करू. ठीक आहे, तिथे तुम्ही पण आमच्याकडे एकदा व्ह्यू परत एकदा बघून घ्या. चलो आपला असा प्रवास होता आजचा, एक वन डे लॉंग ड्राईव्हचा. मस्तपैकी आपण अमृतेश्वर मंदिरला गेलो पण ते मिळालं नाही बघायला, तर आपण नेक्स्ट टाइम परत ट्राय करू. त्यानंतर आपण काय भंडारदरा डॅम केला आणि नंतर आपण नंतर मध्ये एक रंदा वॉटरफॉल केला. तिथून नंतर आपण डायरेक्ट आलो घरी, कारण मी काय नंतर मध्ये दाखवू शकलो नाही, कारण जोरात पाऊस आलेला, मला काय करता नाही आलं तिकडे शूटमध्ये नंतर काय, म्हणून आम्ही डायरेक्ट एकदम म्हणजे रिटर्न आलो, निघालो ऑन द वे ना. आपण सरळ माता जागा मिळाली तर आपण थांबून लगेच आपण एक बोललो वॉटरफॉल कॉल घेऊया. ठीक आहे, तर आपला आजचा प्रवास होता तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तुम्ही त्या काही लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आम्ही पण लवकर नवीन टॉपिक घेऊन तुमच्याकडे येऊ लवकर आणि नक्कीच तो पण तुम्हाला आवडेल. ठीक आहे, तर आता आपल्याबरोबर ऑस्कर फर्नांडिस, राकेश आणि होता तो अंधिव, आपण संकेतला अंधिव त्याच्या घरी सोडलेला आहे. तर आपण मी पण आता एकेकाचा ड्रॉप करत आम्ही निघून पुढे. ठीक आहे, तर आपण लवकरच नवीन ब्लॉग घेऊन भेटू. ठीक आहे, टिल देन हरिओम श्रीराम अंबद्या नाथ सवित नाथ सवित नाथ सवित.